खासदार सांस्कृतिक महोत्सवात आज गजानन महाराज पाराण्याचा समारोप होणार आहे या कार्यक्रमासाठी एकाच कडे तब्बल तीन हजार किलोची खिचडी तयार करण्यात आली आहे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी ही खिचडी तयार केली आहे पंचेचाळीस हजार नागरिकांना ही खिचडी वितरित केली जाणार आहे याचा आढावा घेत विष्णू मनोहर यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी तुषार कोहेनी नागपूरच्या खासदार सांस्कृतिक महोत्सवानिमित्त प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी नागपूरकरांसाठी तीन हजार किलोची ही खिचडी केलेली आहे आपण बघू शकतो की सध्या ही खिचडी शिजवण्याची प्रक्रिया सुरू आहे मागच्या साधारण दोन तासापासून ही खिचडी शिजवली जात आहे साधारण किती वेळ झाला आणि आता काय स्टेज आहे खिचडीची साधारण बघा ही तीन तासापासून खिचडी तयार होते आहे आणि शेवटच्या स्टेजला खिचडी आहे आता नितीनजी येतील आणि याचं वाटप सुरू होईल तीन हजार किलोची ही खिचडी आहे कोणकोणत्या साहित्याचा वापर झाला यामध्ये डाळ तांदूळ तिन्ही प्रकारच्या डाळी तांदूळ त्याबरोबर फ्लॉवर आहे गाजर आहे त्याच्यानंतर गरम मसाले तिखट हळद आलं लसूण तूप आहे भरपूर प्रमाणात दही आहे आणि जवळपास पंचेचाळीस हजार लोक हिचा आस्वाद घेऊ शकतील पाच किंवा दहा किलोची खिचडी तयार करणं आणि तीन हजार किलोची खिचडी तयार करणं किती चॅलेंज असतं म्हणजे आता आम्ही बोलताना ज्या प्रकारे धूर आमच्या तोंडावर येतात आम्हाला बोलणं देखील अवघड होत आहे तर अशा परिस्थितीमध्ये किती चॅलेंज असते चॅलेंज तर असतो पण प्रत्येक गोष्ट आवडीची जर गोष्ट असेल ना तर मग चॅलेंज वगैरे सगळा दूर होतो आणि आवडीचं काम मग छान होतं आणि शेवटी मी म्हणतो की बा हे माझं एकट्याचं काम नाही आहे मागे ही सगळी टीम आहे एक एक मंडळी आहेत आणि त्यांच्या भरोशावर हे सगळं होतं आणि महाराजांची कृपा त्याबरोबर आहे आणि हे करण्यामागची प्रेरणा आमचे नितीनजी ज्यांना खऱ्या अर्थाने आम्ही जाणता राजा म्हणतो की आपल्या जनतेची जी सांस्कृतिक भूक आहे त्याच्यानंतर वैचारिक भूक आहे ती पूर्ण करता करता त्यांनी हे भान ठेवलं आहे की बाबा त्यांना आज गेल्या सात दिवसापासून वेगवेगळे सा कार्यक्रम देवादुपांचे होत आहेत पठण होत आहेत आणि त्यामध्ये ही खिचडी प्रसाद म्हणून तिथे वाटल्या जाते नागपूरकरांसाठी तीन हजार किलोची ही खिचडी होत आहे सर्व नागपूरकर आतुरतेने वाट आहे लवकरच यात वितरित केलं जाणार आहे कॅमेरामॅन व्यंकटेश नायडू सह तुषार कोहळे एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट